नमस्कार, मी निर्घोष त्रिभुवन, एनआरटी न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय। गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येतील का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती। खरं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येत्या 4 वर्षांमध्ये तब्बल 4 राजकीय भूकंप घडले। शिवसेनेमध्ये मोठा बंड झाला। शिवसेनेचं ताजं उदाहरण असतानाच एकीकडे राष्ट्रवादी देखील फुटली। अजितदादांनी आपल्या काकांची साथ सोडली। जेव्हा महाविकास आघाडी फुटल्या गेली त्या क्षणी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात बॅनर लागले गेलेले होते की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंनी आता तरी एकत्र यायला हवे आणि महाराष्ट्राचं जे गलिच्छ राजकारण झालेलं आहे त्या राजकारणामध्ये आता या दोन्ही बंधूंनी एकत्र यायला हवं आणि आपली सरकार स्थापन करायला हवं अशी अनेकांनी मागणी केलेली होती। आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं एकत्र यावं अशी मागणी केलेली आहे। आता या संदर्भात अनेकदा राज ठाकरे यांना प्रश्न विचारला गेलेला आहे, त्यावेळेस त्यांनी कधीही म्हणावं तसं उत्तर दिलेलं नाही आहे। अनेकदा त्यांनी फक्त स्मितहास्य केलेलं आहे। मात्र आता उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू पुन्हा एकत्र येतील का या संदर्भात आता उद्धव ठाकरे यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलेलं आहे। आज खरं तर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मुलाखत घेतलेली होती। या मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी अनेक मोठमोठे गौप्यस्फोट केलेले आहेत, मोदींविरोधात असेल, देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात असेल। हे सगळं सुरूच असताना एकनाथ शिंदे यांच्यावर देखील त्यांनी अनेक गौप्यस्फोट केलेले आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का या संदर्भात उद्धव ठाकरे नेमके काय म्हटलेले आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही एनआरटी न्यूजला आता लाईक केलेलं असेल तर आत्ताच लाईक करा, सोबतच हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना नक्की शेअर करा। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावं अशी इच्छा ही अनेकांची आहे, म्हणजे अनेकदा शरद पवार यांनी देखील सांगितलेलं आहे, बोलून देखील दाखवलेलं आहे। सोबतच राज ठाकरे यांनी अनेकदा सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे यांना आम्ही मागणी घातलेली आहे। आतापर्यंत 2-3 वेळेस त्यांना आम्ही विनंती केली होती की आपण एकत्र यावं, मात्र उद्धव ठाकरे यांनी तसा मनावर रिस्पॉन्स दिलेला नाहीये असा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी केलेला होता। सोबतच संदीप देशपांडे याला साक्षीदार असल्याचं स्वतः संदीप देशपांडे जे की मनसेचे पदाधिकारी आहे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं। मनसेकडून म्हणजेच राज ठाकरे यांच्याकडून अनेकदा आपण एकत्र यावं अशी मागणी करण्यात आलेली होती, अशी विनंती करण्यात आलेली होती। मात्र हा जो सर्व प्रस्ताव होता हा उद्धव ठाकरे यांनी फेटाळला असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे। संजय राऊत जे सामनाचे संपादक आहेत, खासदार आहेत, ते दरवर्षी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने एक मुलाखत आयोजित करत असतात। त्या दोघांमध्ये सामनासाठी मुलाखत असते, सामनाच्या डिजिटलसाठी, आणि या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी या युती संदर्भात मोठं वक्तव्य केलेलं आहे। दोन्ही भाऊ एकत्र येणार का असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर नेमके उद्धव ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। संजय राऊत यांनी दोन्ही भाऊ एकत्र येतील का या चर्चेला काही आधार आहे का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला, यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं की आधार असता तर चर्चा थांबलीच नसती ना, आपणच म्हणता त्याच प्रमाणे चर्चा झाली आणि चर्चा थांबली देखील। ज्याने कोणी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असेल त्याला आधार मिळाला नाही म्हणून ही चर्चा थांबली असेल असं उत्तर हे उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे। त्यानंतर संजय राऊतांनी दुसरा प्रश्न विचारला की मनसेकडून या संदर्भात युतीसाठी प्रस्ताव आला तर, त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या प्रश्नाला उत्तर दिलं की मी आला तर किंवा गेला तर यावर कधीच विचार करत नाही, गेला तरी विचार करत नाही आणि आला तरी विचार करत नाही, त्या क्षणाला काय असतं त्याचा विचार करतो, त्यामुळे आता तशी काही चर्चा नाहीये, त्यामुळे असं बोलण्याची काही आवश्यकता नाहीये असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे। उद्धव ठाकरे यांनी मनसेबरोबरच्या संभाव्य युतीची शक्यता पूर्णपणे फेटाळलेली आहे हे विशेष आहे। आतापर्यंत आपल्याला मनसेकडून कुठेतरी पॉझिटिव्ह रिॲक्शन दिसत होती, पॉझिटिव्ह उत्तर दिसत होतं, मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याकडून पूर्णपणे ही जी संभाव्य युतीची शक्यता होती ती पूर्णपणे फेटाळलेली आहे। त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे की मी प्रस्ताव आला तर किंवा गेला तर यावर कधीच विचार करत नाही, त्या क्षणाला काय परिस्थिती आहे यावर मी काही गोष्टी करत असतो असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान आता उद्धव ठाकरे यांनी पूर्णपणे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी राज ठाकरे यांच्या सोबत जाणार नाही,
मी कोणताच विचार करत नाही या संदर्भात कृती संदर्भात मी विचार करत नसल्याचं स्पष्टपणे उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. दरम्यान आता या संदर्भातच राज ठाकरे यांची नेमके काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. एकंदरीतच या संदर्भात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला हवं का? तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. आणि हो, अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी फॉलो करा आपल्या एनआरटी न्यूज मराठीच्या फेसबुक पेज.